नमस्कार, मी आता तुम्हाला आटवलेली कोलंबी कशी बनवायची ते दाखवते। त्यासाठी साहित्य बघा, ही कोलंबी घेतली साफ करून, मीठ, तेल, मिरच्या, कैरी घेतली कापून, शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, कोथिंबीर, आलं लसूण क्रश करून घेतलंय, हळदी पावडर 1/2 चमचा, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून। चला आपण सुरुवात करूया। गॅस पेटवला आहे, आता त्याच्यावर टोप ठेवलं आहे, टोपामध्ये तेल टाकते। कांदा टाकते तेलामध्ये, मिरच्या टाकते, कांदा लाल करून घेऊया। कांदा लाल झालाय, आता आला लसूण पेस्ट टाकते, परतवून घेऊया। कोलंबी टाकते, तेलामध्ये शिजवून घेऊया। हळदी पावडर टाकते, मीठ टाकते चवीनुसार, मिक्स करून घेऊया। शेवग्याच्या शेंगा टाकते, पाणी टाकते, कोथिंबीर टाकते थोडीशी। आता 5-6 मिनिटं शिजवून घेऊया। 5-6 मिनिटं झाल्यात शेवग्याचे शेंगा आपले शिजले का बघते, शिजून झाले। आता त्याच्यामध्ये कैरी टाकते, आता 2 मिनिटं शिजवून घेऊया। आटवलेली कोलंबी आपली तयार आहे, आता गॅस बंद करते। आटवलेली कोलंबी आपली तयार आहे, खूप छान लागते, तुम्ही एकदा करून बघा। आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्सवर सांगा।